तिरुवनंतपुरममध्ये मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने ट्विट केलं आणि एका मोठ्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं गेलं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच ऑक्टोबर रोजी वनडे विश्वचषकाच्या तेराव्या आवृत्तीला सुरुवात झाली मैदानावर टीम इंडियाच्या खेळाडूंनी शानदार खेळ केला पण या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांचा सा उत्साह अतिशय कमी होता सामन्यादरम्यान जवळपास अर्ध स्टेडियम रिकामं दिसलं आणि मग युवराज सिंगनं केलेल्या ट्विटचा अर्थ कळाला त्यानंतर सोशल मीडियावर कमेंटचा अक्षरशः पाऊस पडतोय नेटकऱ्यांनीही वन डे क्रिकेटमध्ये आता मजा नाही असं म्हटलंय त्यामुळं एकदिवसीय क्रिकेटमधील लोकांची आवड तर कमी होत नाही आहे ना असा प्रश्न निर्माण होणं साहजिकच होतं चला तर मग आज या व्हिडिओतून जाणून घेऊ की नक्की वन डे क्रिकेटमधली क्रेज का संपते नमस्कार मी अश्विनी आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच ऑक्टोबर रोजीच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने आला होता एक लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडियमवर मोठ्या संख्येनं चाहते पोचतील अशी अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही मोठ्या प्रमाणात खिरच्या रिकाम्या राहिल्या त्यामुळं सोशल मीडियावरही क्रिकेट चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं एक दिवसीय क्रिकेटबद्दल चिंता व्यक्त केली युवराज सिंगनं प्रथम शुभमंग गिल आणि विराटला त्यांच्या खेळासाठी शुभेच्छा दिल्या आणि नंतर त्यानं ट्विट केलं तो म्हणतोय की अर्ध स्टेडियम रिकामं कसं मला काळजी वाटतीये की वन डे क्रिकेट संपत तर नाही आहे ना, ना। युवराजच्या या वाक्यानं वन डे क्रिकेटमधील चिंता पुन्हा एकदा समोर आली आहे यापूर्वी दोन हजार अठरामध्ये तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफील्ड स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात एक दिवसीय सामना झाला होता तेव्हाही पावसाचा व्यत्यय आला होता मात्र स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं होतं परंतु यावेळी स्थानिक प्रेक्षकांच्या कमी गर्दीमुळं ते पूर्ण रिकामं दिसत होतं अडोतीस हजार प्रेक्षकांची क्षमता असताना रविवारी फक्त सतरा हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी पोचले होते केरळ क्रिकेट असोसिएशनचे मीडिया मॅनेजर कृष्णाप्रसाद यांनी याचे कारण वनडेची आवड कमी होत यांसह अनेक कारणं दिली कृष्णाप्रसाद यांनी सांगितलं की आम्ही कधीही असं अर्ध स्टेडियम रिकामं पाहिलेलं नाही याची अनेक कारणं आहेत आता एकदिवसीय सामन्यांमधील लोकांची आवड कमी होताना दिसतीये आणि सोबत कोलकातामधील सामन्यानंतर मालिकेचा निकालही लागला आहे त्यामुळं भारताने दोन शून्य अशी आघाडी घेतली होती तर प्रतिस्पर्धी संघही श्रीलंकाच होता त्यामुळं बहुतेक लोक स्टेडियममध्ये आले नाहीत तिसऱ्या एक एकदिवसीय सामन्याच्या तिकिटाची किंमत एक ते दोन हजार रुपये होती कृष्णप्रसाद पुढे असेही म्हणतात की मागील वेस्ट विरुद्धच्या सामन्यात एकही तिकीट शिल्लक नव्हते या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता आणि सामन्याचा पूर्ण पन्नास षटकही पाहायला मिळाले नाहीत तरीही स्टेडियम लोकांनी खचाखच भरलेलं लो होतं पाहिलं तरी या संपूर्ण मालिकेत इडन गार्डन वगळता फारच कमी प्रेक्षक सामना पाहायला आले होते कोलकाता येथे पंचावन्न हजार सामना पाहायला लोक आले होते सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक गुवाहाटीला पोहोचले पण तिथेही स्टेडियम भरलं नव्हतं गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमची क्षमता अडोतीस हजार प्रेक्षकांची आहे तिथेही पंचवीस हजारच प्रेक्षक पोहोचले त्यामुळं खरंच प्रश्न पडतोय की वन डे क्रिकेट खरोखरच मरतंय का गेल्या वर्षी इंग्लिश क्रिकेटपटू बेन स्टोक्सनंही एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला तेव्हापासून पन्नास षटकांच्या या फॉरमॅटबद्दल वाद सुरू झाला टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मालिका कमी करण्याची मागणी केली होती त्यावेळी पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम आक्रमनं एक दिवसीय क्रिकेट आता पूर्णपणे बंद केलं पाहिजे असं म्हटलं होतं भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेवागचं देखील असं म्हणणं आहे की गुरुवारी अहमदाबादमधील रिकाम्या स्टेडियममध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होईल तेव्हा विश्वचषक आयोजकांनी भारताव्यतिरिक्त इतर संघाच्या सामन्यांसाठी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोफत तिकीटे द्यावीत अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम गर्दी खेचण्यात अयशस्वी झाले या कमतरतेमुळे अनेक क्रिकेट चाहते सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त आहेत वन डे क्रिकेटची लोकप्रियता कमी झाली आहे यात शंका नाही टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये प्रेक्षकांसोबतच खेळाडूंचीही उत्सुकता कमी अधिक दिसून येते टी ट्वेंटी क्रिकेट सुमारे चार तासात संपतो तर एक दिवसीय सामना आठ ते नऊ तास संपायला लागतो त्यामुळं यावर्षी एकदिवसीय विश्वचषक भूमीवर भारतीय भूमीवर होणार आहे जो या फॉर्मॅटच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा असेल वन डे विश्वचषकाद्वारे वन डे क्रिकेटला संजीवनी मिळेल अशी अपेक्षा आहे तसेच आय सी सीला वन डे क्रिकेटबाबतही पावले उचलावी लागणार आहेत जेणेकरून वन डेची लोकप्रियता वाढू शकेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमचा बोलबिंदासचा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तो नक्की करा धन्यवाद